मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की प्रत्येक गोष्टीची रेग्युलेटरी कशा पद्धतीने कोण कोण आहे. आज आपण बघतोय रेग्युलेटरी काम कशा पद्धतीने करतं. म्हणजे बँकिंगचं तर तुम्हाला समजलेलं आहे की तुम्हाला जो चेक मिळतो तो समजा थर्ड पार्टी बँक आहे, म्हणजे तुमची बँक नाही, SBI मध्ये तुमचं अकाउंट असेल आणि तुम्हाला जो चेक मिळालेला आहे तो HDFC मध्ये आहे, तर तुम्ही HDFC बँकेत डिपॉझिट करायला जात नाही कारण तिथे तुमचं अकाउंट नाही आहे. तुम्ही करणार कुठे? SBI मध्ये. पण तो SBI बँक क्लिअरन्सला पाठवून SBIचं क्लिअरन्स डिपार्टमेंटकडे आणि तिथून जो HDFCचा चेक आहे तो SBI HDFC क्लिअरन्समध्ये जाणार आणि तिथून तो क्लिअर होऊन तुम्हाला सेकंड डेला तुमच्या अकाउंटमध्ये किंवा थर्ड तिसऱ्या डेला, डिपेंड आहे तुम्ही 11 अगोदर पाठवलेलं डिपॉझिट केलायचे की 11 नंतर केलं, त्याच्यानुसार तो होतो. 11 नंतर केला असेल तर तिसऱ्या दिवशी क्लिअरन्स होतो, 11 अगोदर केलं असेल तर तुम्हाला सेकंड डे सुद्धा संध्याकाळी बँक बंद होण्याच्या अगोदरपर्यंत क्लिअरन्स अकाउंटमध्ये पैसे येऊन जातात जर त्या कस्टमरच्या अकाउंटला पैसे असतील तर. ओके, तर आज आपण आता बघायचं आहे काय की डिपॉझिटर्स अँड DPs. ओके, तर हे नेमकं काय आहे किंवा कशा पद्धतीने काम करतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. तर आता पहिली गोष्ट म्हणजे NSDL, नॅशनल सिक्युरिटी डेव्हलपमेंट सॉरी डिपॉझिटर लिमिटेड. ओके, आणि CDSL, सेंट्रल डिपॉझिटर सर्व्हिस इंडिया लिमिटेड. ओके, तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्याचं एक ऑपरेशन बघूया. ॲक्च्युली हे ऑपरेशन लाईव्हमध्ये समजणं गरजेचं होतं व्हाईट बोर्डवरती, पण आता मी जिथून ह्या सगळ्या व्हिडिओ लॉकडाऊनच्या नंतर बनवतो आहे तर तिथे काय आत्ता व्यवस्था तरी तशी नाही आहे. ओके, फ्युचरमध्ये काय असेल तर मी तुम्हाला नक्कीच प्रॅक्टिकली त्या सगळ्या गोष्टीचं पूर्ण, म्हणजे हे छोटे छोटे व्हिडिओ बनवले याच्यासाठी की तुम्हाला ते बघायला पण कंटाळा येणार नाही बाबा सारखा माझा चेहरा बघण्याचा, तर ते 5-10 मिनिटामध्ये क्लिअरन्स होऊन जाईल आणि एकदा ते रिपीट केलं तुम्ही समजलं मग आपण 1 तासाचा कंटिन्यू फुल लेक्चर किंवा 2 तासाचे लेक्चर असे आपण घेऊ शकतो म्हणून छोट्या छोट्या पद्धतीने देतोय. ओके, आता DPS म्हणजे काय? तर डिपॉझिटरी. ओके, हे लक्षात समजणं गरजेचं, म्हणजे जिथे तुमचे चेक सॉरी शेअर्स जे खरेदी विक्री किंवा कशा पद्धतीने बुकिंग किंवा त्याची विक्री केली जाते ह्या सगळ्या गोष्टीचं एक हेड म्हणा अशा हिशोबाने काम केलं जातं. आता एक लक्षात घ्या, एक आहे NSDL, ओके, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी, आणि दुसरं आहे CDSL. CDSL काय आहे? सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस इंडिया लिमिटेड. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्या मध्यभागी जो कोण असतो तो कोण म्हणजे कोण? ब्रोकर. ओके, म्हणजे ब्रोकरला तुम्हाला डिपॉझिटरकडे संपूर्ण माहिती द्यायची आहे की कोणाचे चेक आलेले आहेत, किती कोणाला विकलेले आहेत, कारण ते दरवेळी कंपनीकडे जात राहिलं तर मोठा प्रॉब्लेम होत जाईल. ओके, त्याच्यामुळे त्या डिपॉझिटरला संपूर्ण डेटा ठेवलेला असतो आणि त्याला ते हक्क दिलेले आहे की कोणाचे खरेदी झाले, विक्री झाले, त्याचे सर्व ट्रान्झॅक्शन तो एक प्रकारचं बुक करत असेल किंवा रेकॉर्ड करत असेल. ओके, अशा पद्धतीने. आता इथे काय आहे की तुमचे जे अकाउंट आहे ते तुमचं अकाउंट कोणाकडे असतं? ब्रोकरकडे असतं. ओके, म्हणजे कोणा काय? डिपॉझिटरकडे. ओके, त्या तुमचं जेवढे काय खरेदी विक्री जाणार हे सगळे त्याच्यामार्फत होणार. कुठल्या? त्या डिपॉझिटरकडून, म्हणजे जे ब्रोकर्स सेबीने जे नेमून दिलेले आहेत त्यांच्याकडून. आता कधीकधी तुम्हाला थोडंसं आपण एक वेगळ्या विषयावरती बोलूया की असं पण होतं की ब्रोकर थ्रू आपण सब ब्रोकरशिपसुद्धा घेतो. ओके, जेणेकरून मोठे अकाउंटवाले असतात की बाबा ज्यांना ट्रेडिंग करताना काय म्हणतात ना, ट्रेडिंग करताना इतर गोष्टीच्या म्हणजे तेवढा वेळ नसतो किंवा काय ना, तर त्यांच्यामार्फत तो सब ब्रोकर संपूर्ण काम सांभाळत असतो. ओके, तर अशा पद्धतीने म्हणजे इनडायरेक्टली पकडलात तरी तुम्हाला ब्रोकर हा गाठावाच लागतो. ओके, अशा हिशोबाने. ओके, आता ब्रोकर थ्रू मग तुम्हाला NSDL किंवा CDSL जिथे कुठे तुम्हाला ट्रेडिंग डिपॉझिटरी सर्व्हिसेस यूज करायचे. आता NSDL ची नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेडवरती आणि सेंट्रल डिपॉझिट सर्व्हिस इंडिया लिमिटेडवरती. ओके, या सगळ्या गोष्टीवरती जे शेअर्स जेवढे शेअर्स विकले खरेदारी जातात हे संपूर्ण ब्रोकरच्या थ्रू जातात. ओके, आता इथे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की 5% शेअर्स. ओके, 5% शेअर हे तुम्ही कुठल्याही कंपनीचे विकत घेऊ शकता. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं
की तुम्हाला वाटलं की एखाद्या कंपनीमध्ये 10% मालकी हक्क दाखवायचं आहे किंवा 15% दाखवायचं, तर तुम्ही तो घेऊ शकत नाही. त्याला सेबी एक गाईडलाईन दिलेली आहे, ओके. अदरवाईज नाहीतर मग काय होईल, त्या कंपनीवरती पूर्णच हक्क गाजवण्यासाठी तुम्ही हळूहळू ते शेअर्स विकत घेत जाल आणि त्यांना ते समजणार पण नाही, ओके. त्याच्यामुळे शेअर्स ॲक्च्युली काय आहे, एक समजून घेण्याचं माध्यम, एक म्हणजे नॉर्मल मी अगोदर पण सांगितलं तरी पण या व्हिडिओमध्ये मी थोडा टाईम घेतो आणि सांगतो की कंपनीला लागणारे जे भांडवल आहे, ओके, ते पहिलं माध्यम म्हणजे काय असतं, जी सुरुवातीला सुरू होतात ते नातेवाईक म्हणा, मित्रपरिवार यांच्याकडून स्वतःचे सेविंग याच्यामार्फत घेतलं जातं. नंतर समजा पैसा लागला तर घेणार कुठून, बँकेकडून घेतला जातो. आणि नंतरचा जो पैसा आहे तो म्हणजे कंपनी स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये विकून, आता मार्केटमध्ये विकायचं नसेल तर कॅपिटल वेंचर किंवा अँजल ब्रोकर जे कोण असतात त्यांनासुद्धा त्या शेअरमध्ये मालकी हक्क देऊन कंपनी पैसा वाढवू शकतं. आणि त्याच्या पुढची लास्ट नंतरची स्टेप असते ती म्हणजे काय की एक कंपनी स्वतःचा IPO लॉन्च करून मार्केटमध्ये शेअर टाकणे. जसं बघा, जिओ 5 वर्ष स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटवरती संपूर्ण चाललं आणि त्याच्यानंतर आता जिओने मोठमोठे इन्व्हेस्टर, म्हणजे जसं आपण त्याला म्हणतात हाय इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर घेतले आणि त्याच्यानंतर मग जिओ प्लॅटफॉर्मने IPO लॉन्च केलं आणि जो 10 रुपीज फेस व्हॅल्यू होती त्याच्यानंतर ती मार्केटमध्ये येताना किती त्याची किंमत झाली, 240-250 जी का आहे त्या हिशोबाने ते मार्केटमध्ये सेल झाले, ओके. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की असं नाही की आज कंपनी सुरू केल्यात आणि उद्या मार्केटमध्ये लिस्टेड होणार, नाही. तुम्हाला 3 वर्ष मिनिमम 3 वर्ष तर मॅक्झिमम जिओसारख्या कंपनी 5 वर्ष आरामात काढली ह्या सगळ्या गोष्टी. जितकी मॅक्झिमम तुम्ही कंपनीची एक बॉन्डिंग कराल ना, एक ट्रस्ट बिल्डअप कराल मार्केटमध्ये, तेवढा तुमचा IPOला ज्यावेळी लॉन्च करता त्यावेळी त्याला मागणी तेवढी भेटेल, ओके. त्याच्यामुळे घाई गडबड करू नका. एखादा ग्रोथ करायचा असेल चांगल्या पद्धतीने, पहिले त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी आणा की व्यवस्थित प्रॉपर झालेल्या आहे सगळ्या गोष्टी, एकदम ओके झाल्या. कारण तुम्हाला लिस्टिंग होताना सुद्धा तुमच्याकडे भरपूर मोठ्या मोठ्या सिक्युरिटीजचे मोठ्या मोठ्या गाईडलाईनवाल्यांचं लक्ष लागलेलं असतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी जर तुम्हाला समजायचं असेल की प्रत्येक स्वतःच्या कंपनीला कशा पद्धतीने फंडिंग किंवा IPO किंवा इतर काय, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही पर्सनल माझा वेबिनार सेशनसुद्धा जॉईन होऊ शकता किंवा आपण झूमवरतीसुद्धा बोलू शकता. मी तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स करेन आणि इन फ्युचरमध्ये जर तसे आले, कारण कंपनीबद्दल सगळे व्हिडिओ टाकणं हे सगळ्यांना आवडेल असं नाही आहे, नाही तर म्हणाल की यूट्यूबवरतीच टाकून द्या. पण मला नाही वाटत तसे यूट्यूबवरती बघणारे भरपूर जण आहेत, कारण प्रत्येकाला बिझनेसमध्ये येणं आवडत नाही. हां, पण हे गुंतवणुकीचा विषय आहे म्हणून शेअर मार्केटबद्दल मी हे व्हिडिओ टाकायला लागलो की जेणेकरून तुम्ही स्वतःहून शिकाल. आणि बहुतेक अशा गोष्टी कानावरती आलेल्या होत्या की ह्या काय की आपण दुसऱ्या माणसांवरती डिपेंड राहतो आणि त्याला पैसे देतो की बाबा हे घे 2 लाख, मला तू 30%, 20%, 15% रिटर्न दे. तसं नाही होत, ओके. ते होऊ पण शकतं, नाही असं म्हणत नाही, पण भरपूर रे चान्स आहे. म्हणजे मी म्हणेन ना त्याच्यामध्ये 99% तरी फसवेगिरीच चालते, ते तुम्हाला पैसे कधीच भेटणार नाही. मिळाले तर सुरुवातीला मिळतात, नंतर काही नाही. त्याच्यापेक्षा जो पैसा आहे ना, 2 लाख किंवा 10 लाख जे काय टाकणार आहे तुम्ही तिकडे, 20 लाख, 1000 रुपयापासून सुरुवात करा. स्वतः अभ्यास करा, एकाच कंपनी निवडा पहिली. हळूहळू तुम्हाला जसजसा वेळेने 5 कंपनी घ्या, नंतर 10 कंपनी घ्या. हळू तुमच्या पद्धतीने नॉलेज वाढवा आणि त्याच्यानुसार त्याचे शेअर्स घ्या. एकाच कंपनीचे शेअर वापरणं ह्याच्यावरतीच माझं प्रेम आहे. तुम्ही ज्या कंपनीमध्ये तुमचा अकाउंट आहे त्याचे पहिले शेअर्स घ्या, तुम्ही त्याचा विश्वास ठेवताना मग त्याचे शेअर्स घ्या. तुम्ही ज्या कंपनीचं तेल विकत घेता त्या कंपनीचे शेअर्स घ्या. तुम्ही ज्या कंपनीचे साबण म्हणा किंवा इतर काय गोष्टी यूज करता, कपडे उपडे, त्या कंपनीचे शेअर्स घ्या. अशी म्हणजे जी तुम्हाला आवडते त्याचे तुम्ही शेअर्स घ्या, त्याचे भांडवल, त्याचे मालक बनण्याचा विचार करा आणि हळूहळू त्याच्यामधलं तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवा, ओके. अशा पद्धतीने कोणावरती डिपेंडंट राहून किती पण मोठी लाखाची करोडोची टिप्स असेल, ती टिप्स जिथपर्यंत तुम्ही स्वतःच्या तल्लक बुद्धीला तपासून घेत नाही तिथपर्यंत त्या टिप्सला भाव देऊ नका. त्याच्यातून काही होत नाही आहे, एक वेळेचं नुकसान होईल तुम्ही ती नाही ऐकलं पण पैसे तर जाणार नाही तुमचे. हां, म्हणजे एक पकडून चला की अरे तो 10 वेळा सांगेल तुमचा मित्र कोणी असेल की अरे तू ऐकलं असतं, तुझे पण झाले असते ना आज मस्तपैकी करोड रुपये 1 लाख रुपये, सोडून टाका. ज्यावेळी तुम्हाला पटेल ते त्यावेळी. हां, तुम्ही एकदम बिझी माणूस आहात, तुम्हाला भरपूर बिझनेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशावेळी तुम्हाला
मार्केटमधल्या टिप्स हे सगळं बघणारा कोण माणूस नाही आहे आणि तुम्ही रिस्क पण घ्यायला तयार आहात, तर मग तुम्हाला एका ब्रोकरवरती किंवा सब ब्रोकरवरती डिपेंड राहणं गरजेचं आहे. ओके, अदरवाईज जर तुमच्याकडेच आधी छोटे पैसे आहेत आणि ते जर नुकसान झालं तर तुम्हाला डोक्याला हात लावायला बसून राहावं लागेल, तर अशा थर्ड पार्टी माणसांवरती विश्वास ठेवू नका. स्वतः इन्व्हेस्ट करा, स्वतः नॉलेज घ्या, स्वतः हळूहळू अपग्रेड व्हा वेळेनुसार प्रत्येक गोष्टी. बघा, जेवढे आता वॉर्न बफेट सारख्या माणसाने 12-11 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केलेले, पैसे नव्हते, जेवढे पैसे सेव्हिंगमध्ये होते त्याच्यानुसार, का तर ग्रोथ आहे. आणि इतक्या मोठ्या मोठ्या स्टोरीज आहेत शेअर मार्केटवरती घडलेल्या की बघा, जेवढ्या चांगल्या स्टोरीज आहे लोक चांगल्या स्टोरीज सांगतात, जे लॉस होतात त्या स्टोरी कोण सांगत नाही, पण लॉस होण्याच्या पाठीमागचे पण कारणं असतात. ओके, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट बघा, जेवढे मोठे श्रीमंत झालेले शेअर मार्केटमध्ये माणसं आहेत ना, हे लॉंग टर्मसाठी आहेत, हे शॉर्ट टर्मसाठी नाही आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्षाच्या पुढे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत ना, म्हणजे लॉंग टर्मसाठी, ते त्यांनी आरामात वर्षाला 15%पेक्षा जास्त कमवलेले आहे. कारण 6-7% तुमचं इन्फ्लेशनसुद्धा बीट होत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीला काय रिटर्न त्याच्यामध्ये येणार, महागाई वाढते तेवढ्याने. आज जर जी किंमत तुम्ही, जे आपण म्हणतो, आजोबा म्हणायचे माझे 1 रुपयामध्ये आम्ही 50 पैसेमध्ये 25 पैशामध्ये जेवण करायचो, ते आज होत आहे का तेवढ्या पैशाने? नाही होत आहे. मग तो जो इन्फ्लेशन बीट करायचा असेल तर तुम्हाला गुंतवणूकसुद्धा तशीच केली पाहिजे. आणि जबकि आपण बँकेमध्ये FD ठेवतो आहे, ते बँकवालेसुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आहे, तर मी म्हणतो ते डायरेक्ट आपणच केलेले का नाही वाईट आहे? सगळी करू नका, बँकेमध्ये पण FD ठेवा, पण एक 10%ने सुरुवात करा, नॉलेज घ्या. ओके, आणि त्याच्यासाठी काही कोणाला कुठल्या माणसाला गाठण्याची गरज नाही, तुमच्याच बँकेला गाठा आणि त्यालाच सांगा की मला डिमॅट अकाउंट पाहिजे, मला ट्रेडिंग अकाउंट पाहिजे, करून दे. हळूहळू सुरुवात करा, जशी जशी तुम्हाला अनुभव येत जातील, तुमचा अनुभव बिल्डअप केला, त्या अनुभवानुसार तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीची माहिती पण मिळत जाईल आणि नॉलेज वाढेल. सर्वात महत्त्वाचं स्वयंप्रकाशित होणं गरजेचं आहे. ओके गाईज, थँक्यू सो मच गाईज, अँड हॅव अ गुड डे अँड टेक केअर.